चमचमीत आणि झणझणीत घोळीचं कालवण तयार आहे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण मासळीचा प्रकार पाहणार आहोत. तर एकदा मला बाजारात अख्खी घोळ खूप मोठी असते, तर तेवढी मोठी घोळ का आपण आणत नाही, तर घोळीचा छोटासा तुकडा मी आणलेला होता. तर मला वाटलं की त्या घोळीच्या तुकड्याचं कालवण आपण माझ्या सर्व ह्या फॅमिलीला दाखवावं. तर चला, हे माझ्या पद्धतीचं घोळीचं कालवण बनवायचं कसं ते आता आपण पाहून घेऊया. घोळीचं कालवण बनवून घेण्यासाठी मी हा घोळीचा मोठा असा तुकडा आणलेला आहे. आता हा तुकडा मी कापून घेत आहे आणि मला हवे तसे मी तुकडे करून घेत आहे. आता तुम्हाला बाजारात समजा असा घोळीचा तुकडा मिळाला, आता बाजारात असे तुकडे ते विकत नाहीत, ते लांब अशा चिरी विकतात. लांब असं तो तुकडा काढतात मांसाचा आणि ते विकतात. तर तुम्ही तोही तुकडा बाजारातूनच कापून तुम्हाला कसे मोठे की छोटे हवे तसे तुम्ही कापून आणू शकता. मी हा तुकडा संपूर्ण कापून झालेला आहे. आता दुसरं साहित्य पाहूया. दोन मूठ भरून मी कोथिंबीरची पानं घेतले आहेत, दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मी सुकं खोबरं, भाजलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. एक तळलेला कांदा घेतला आहे. 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच एवढं आलं घेतलेलं आहे. आता या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे याचं एकदम छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर मी सगळं साहित्य यात घेतलेलं आहे आणि छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता एका भांड्यात 2 ते 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. ते तेल मी गरम करून घेतलेलं आहे. आणि दुसरा एक कांदा मी अशा प्रकारे सुरीवरच हा मी कापून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरवरसुद्धा कापून घेऊ शकता. आता त्यानंतर मी 6 ते 7 इथे कढीपत्त्याची पानं घालून घेत आहे आणि त्या कढीपत्त्याच्या पानांबरोबरच मी 2 टोमॅटो अशा प्रकारे बारीक कापून तीही मी यात घालून घेत आहे. आता हे टोमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर आता हे आपण झाकण लावून मी शिजवून घेतलेलं होतं. आता मी झाकण काढलेलं आहे आणि त्यात मगाशी मी सगळा मसाला जी पेस्ट मी बनवून ठेवली होती, कोथिंबीर मिरच्या आलं लसूण वगैरे, तर ती पेस्ट मी यात घालून घेत आहे आणि ती पेस्ट छान अशी मी शिजवून घेत आहे. अगदी 7-8 मिनटं लागतील ती शिजवून घ्यायला, पण ती मी छान अशी शिजवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की इथे कलर मी चेंज केलेला आहे म्हणजे, आणि तेल सुटत आहे म्हणजे छान आपली ही पेस्ट शिजलेली आहे. आता यात आपण सुके मसाले घालूया. इथे मी 1 टीस्पून हळद पावडर घेतलं आहे, 1 टीस्पून मी धणे पावडर घेतलं आहे, 1 टीस्पून जिरे पावडर आहे, 1 टीस्पून गरम मसाला पावडर आहे, 1 टीस्पून काश्मिरी मिरची पावडर आहे. आणि काश्मिरी मिरची पावडर टाकल्यानंतर हे मसाले आपण जवळजवळ 5 मिनटं याच वाटणाबरोबर छान असे शिजवून घेत आहोत. जवळजवळ 4 ते 5 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. या मसाल्यांचा कच्चेपणा आपल्याला घालवून द्यायचा आहे आणि ते असं स्टर करतच आपल्याला 5 मिनटं, हात थोडासा दुखेल पण स्टर करत करतच ते शिजवून घ्यायचं आहे. आता मी थोडीशी चिंच भिजत घातली होती. आता मासळीचं कालवण आहे म्हटल्यानंतर चिंचही हवीच. तर 1/2 कप मी चिंचेचं पाणी यात घालून घेतलेलं आहे. पल्प घालून घ्यायचा नाही, 1/2 कप चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि त्याबरोबरच मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला तुम्हाला जेवढं पाणी हवं या ग्रेव्हीमध्ये तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता. आणि थोडीशी उकळी आली, ही पहा एवढी अशी उकळी आली की यात थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ इथे बरोबर आपण बेतातच घालायचं, कारण आधी आपण कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मीठ घातलेलं होतं. आता इकडे थोडीशी उकळी येत चाललेली आहे. या स्टेजला आता आपल्याला हे घोळीचे जे तुकडे मगाशी आपण कापून ठेवलेले आहेत आणि स्वच्छ धुवून ठेवलेले होते ते सगळे मी यात घालून घेत आहे. आणि जवळजवळ 8 मिनटं मी हे उकळून घेत आहे, मिक्स करून घेतलेलं आहे.
उकळून घेत आहे, त्यासाठी मी ह्याच्यावर झाकण लावून घेत आहे. झाकण लावून आपण 8 मिनटानंतर भेटायचं आहे. 8 मिनटं झाली, खूप असं छान हे कालवण उकळतं आहे आणि एक तुकडा आपण काढून बघायचा की हे शिजलं आहे की नाही. शिजतं, हे मासळी शिजायला काय एवढं हे नाही लागत मटण किंवा चिकनसारखं, ही पटकन शिजून होते मासळी. तर इथे मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे. मी एक तुकडा काढून बघितलाही होता, छान शिजलेला आहे. कोथिंबीरची पानं मी यात गार्निश करून घेतलेली आहेत. आणि आता आपण हे सव करून घेऊया. मी हे कालवण छान असं सव करून घेत आहे. तुम्ही ह्या हे कालवण भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा. अतिशय चवीला भन्नाट, झणझणीत आणि चमचमीत असं हे घोळीच्या मासळीचं हे कालवण तयार आहे सव करून घेण्यासाठी. त्याबरोबरच तुम्ही सव करताना भाकरी, चपाती, भात कशाबरोबर पुरीबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. आणि सव करताना मात्र मासळीचं कालवण आहे, कांदा टोमॅटो हवाच. म्हणजे आपण सॅलड जे खातो ते सॅलड तुम्ही देऊ शकता, फक्त कांदासुद्धा तुम्ही इथे लावू शकता. असं हे छान चवीचं कालवण तयार आहे. कुठे तुम्हाला समजा घोळीचं असं मिळालं तर तुम्ही अशा ह्या पद्धतीचं कालवण जरूर करा. हे कालवण बनवण्याची दुसरी एक पद्धत आहे, जी पद्धत आम्ही अगदी घाईघाईत करत असतो. घाईघाईत म्हणण्यापेक्षा बोटीत जसं हे कालवण बनवतो, आणि ती जर तुम्हाला बोटीत बनवलेल्या कालवणाची रेसिपी जर हवी असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट लिहा की आम्हाला त्या पद्धतीचंही हे घोळीचं कालवण दाखवा, तर तुम्हाला नक्की मी ती रेसिपी देईन. तर तेही कालवण अतिशय चवीला भन्नाट असं लागतं. म्हणजे बोटीवर बनवलेल्या कालवणाची रेसिपी, त्या रेसिपीप्रमाणे आपण कालवण बनवलं तर तेही कालवण अतिशय सुंदर चवीला अगदी झणझणीत आणि चमचमीत असं ते कालवण लागतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर अशा व्हिडिओत. तोपर्यंत बाय.